वर्ष 2017 बस बंद पडण्याच्या वर्षभरातल्या घटना 74,693 म्हणजेच दिवसाला सरासरी 204 बसेस रस्त्यावर बंद पडल्या. वर्ष 2018 बस बंद पडण्याच्या वर्षभरातल्या घटना 48,088 म्हणजेच दररोज सरासरी 175 बसेस रस्त्यावर बंद पडल्या. पुण्यातली एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची ही अवस्था आहे. विशेष म्हणजे बसेसच्या देखभाल दुरुस्तीवर तब्बल 14,96,83,021 रुपये खर्च करण्यात आले. असं असताना नादुरुस्त बसेसची संख्या काही कमी होताना दिसत नाही. रस्त्यावर बसेस बंद पडण्याचा त्रास प्रवाशांना तर सहन करावाच लागतोय, त्या जोडीनं रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी आणि इतर समस्या डोकेदुखी ठरत आहेत. पुण्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते डॉक्टर सुमेध अनाथ पिंडिका, प्रमोद डेंगळे आणि तुषार उदागे यांनी पीएमपीच्या या भोंगळ कारभाराचा लेखाजोखा मांडला. प्रादेशिक परिवहन कार्यालय, महापालिका आणि पीएमपीएमएल ह्या तिघांचं काही समन्वय नसल्या कारणाने वाहतुकीवर जो बोजवारा पडतोय पीएमपीएमएलचा, तर तो नागरिकांना त्याचा भरपूर त्रास होते. तर आम्हाला असं वाटतं आहे की पीएमपीएमएल, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि महापालिका या सर्वांनी समन्वय साधून लोकांचे होणारे जे आतोनात त्रास आहेत त्या त्रासाला कमी करण्याकडे भर द्यावा, एवढीच आमची मागणी आहे. पीएमपीच्या ताफ्यातल्या बसेस 8 वर्षांहून अधिक जुन्या आहेत, त्यामुळे ही समस्या उद्भवत असल्याचं संचालकांनी म्हटलंय. यावर उपाय म्हणून नवीन बसेसची खरेदी करण्यात येणार आहे. येत्या ऑगस्ट पर्यंत पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 1,000 नवीन बसेस दाखल होतील. ही नियमित बस खरेदी समजा अनेक वर्ष न झाल्यामुळे हा प्रॉब्लेम आपल्याला जाणवतोय, पण येत्या काळामध्ये ह्या ऑगस्टच्या आधी आपण आता सगळ्या निविदा पूर्ण केल्या आहेत, 1,000 बसेसचा ताफा आपल्या ह्याच्यात ॲडिशन होणार आहे येत्या ऑगस्टपर्यंत. मग आपल्याला साधारणतः हा जो बंद पडण्याचा प्रमाण आहे, मग आम्ही हा राईट ऑफ करणार, 200 ते 300 बसेस राईट ऑफ करणार आणि हा जो बंद पडण्याचा प्रमाण आहे हा कमी होईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पर्याय म्हणून पुण्यात मेट्रोचं काम सुरू आहे, मात्र ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पुणेकरांना पीएमपीवरच अवलंबून राहावं लागणार आहे. अशावेळी पीएमपी सुधारणार नसेल तर रस्त्यावर खासगी वाहनांची संख्या वाढणार आहे. वाहतुकीच्या समस्येनं आधीच त्रस्त असलेल्या पुण्यासाठी ही गोष्ट कुठल्याच अर्थानं लाभाची नाहीये. पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.